माजलगाव तालुक्यातील सादोळा या गावातील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या बाजूला असलेली पाण्याची टाकी मोडकळीस झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील 350 विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता. ती टाकी तर खूप भीती वाटती, एखादा खेपला ते अंगावर पडला लहान पोरात डोके ते फुटले ते. आम्ही तर दररोज खेळतो, दररोज इकडे येतो. किती टाकी टाकी तुमच्या शाळेपासून किती अंतरावरती आहे? टाकी पडली तर आमच्या शाळेपाशीच पडल. तुम्हाला भीती वाटते का त्याची? भीती वाटते. शाळा व्यवस्थापन समितीचा आम्ही ठराव घेतला आहे की सदरील टाकी ही विद्यार्थ्यांसाठी धोकादायक झालेली आहे, विद्यार्थ्यांना त्या टाकीपासून धोका होऊ शकतो असा ठराव आम्ही 6 महिन्यापूर्वीच घेऊन ग्रामपंचायतला वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. आणि टाकी धोकादायक असल्यामुळं कधी पण तिचा एखादा खपला किंवा एखादी बाजू पडून विद्यार्थ्याच्या अंगावर पडू शकते, म्हणून सदरील टाकी जी आहे ती लवकरात लवकर कोलॅप्स करावी, वाढावी अशी आमची इच्छा आहे. इथं 1.5 कोटी रुपये मंजूर करून नवी पाण्याची टाकी देखील बांधण्यात आलेली आहे, परंतु आज तगायत आज देखील त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडून, नवीन पाण्याच्या टाकीमध्ये पाणी न सोडता जुन्याच पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडून ते गावाला पुरवठा केला जात आहे. आणि हे पाणी ह्या जुन्या टाकीत सोडल्यामुळं ही टाकी पाण्याच्या ओझ्याने कधीही शाळेवर कोसळू शकते. अंगणवाडीपासून ते 7वी वर्गापर्यंतचे विद्यार्थी या शाळेत आपला रोज जीव मुठी धरून शिकतात, कधीही ही टाकी कोसळू शकते. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की माझे देखील नातेवाईक नातेवाईकाचे मुलं या शाळेत असतात, या शाळेत शिक्षण घेतात, आणि या शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी रोज आपला जीव मुठीत धरून इथं शिक्षण घेत असतात. मी राजेश, बीड महाराष्ट्रावरून इंडिया अनहटसाठी.